राजीनामा दिल्यानंतर ते सगळं खंड वाचनात बसलं आणि त्याचा फार काय पुढे होत नाही. तुम्हाला असं वाटतं की या 100 कोटी प्रकरणामध्ये राजीनामा दिल्यानंतर ते सुद्धा खंड वाचनात बसेल का त्याची चौकशी होईल पुढे? आता हा प्रश्न खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का असाच प्रश्न विचारावा लागेल. याचं कारण हे खरंच आहे की ज्या प्रकारे राठोडांच्या राजीनाम्यानंतर आणि राजीनाम्याच्या आधी आणि आजपर्यंत पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे, मला असं वाटतं की अशा प्रकारचा व्यवहार पाहूनच सीबीआयकडे हे मॅटर उच्च न्यायालयाने दिलाय आणि त्याही प्रकरणात अशाच प्रकारे जर पोलीस वागत राहिले तर कदाचित एखादं न्यायालय तेही प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्याशिवाय राहणार नाही.